आई भवानीचा गजर म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांशी संवाद साधतात, थेट जाऊया. जोडण्या तोडण्याचं काम चाललेलं आहे. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत, शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे प्रश्न तयार, अनेक प्रश्न आहेत, हे मांडायचे कुठे. परंतु सरकार हे ठरवून आलं होतं की आपल्याला कामकाज केवळ रेटून द्यायचं आणि कामकाज करायचंच नाहीये, कामकाजापासून पळ काढायचं आहे. आणि म्हणून त्यांनी अतिशय छोटं आणि कुठल्याही कायद्यात नियमात न बसणारं अशा प्रकारचं अधिवेशन या ठिकाणी घेतलंय. स्वतः सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सूचना मांडली की तुमचा बजेटचा प्रॉब्लेम असेल आणि आत्ता तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्हाला लेखानुदान घेता येतं. तुम्ही लेखानुदान घ्या आणि ज्यावेळेस कोरोनाची स्थिती कमी होईल त्यास फुलफ्लेज बजेट घ्या. पण बजेटपासून पळ काढणं हे महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधी झालेलं नाही. त्यामुळे या सरकारच्या या पळपुट्या धोरणाला निषेध करून त्याचा विरोध करून आम्ही बिझनेस अॅडवायझरी कमिटीवरनं त्या ठिकाणी बहिर्गमन केलं. देवेंद्रजी, दादागिरी चालणार नाही, त्याचबरोबर राठोडांच्या वेळी कोरोना तुम्हाला दिसला नाही का, असे शाब्दिक आपल्याला? बिलकुल निश्चित त्या ठिकाणी कारण असं आहे की तुम्ही इथे कोरोनाचं सांगता आणि तिथे मंत्री चालले आहेत, मोठे मोठे लोक, दादा हजार लोक त्यांच्यासोबत चालले आहेत, कार्यक्रम चाललेले आहेत, त्याच्याकरता कोरोना नाहीये. आणि या ठिकाणी मात्र अधिवेशन करायचं तर मग कोरोनाची भीती दाखवली जाते. आणि अगदी स्पष्टपणे हा मुद्दा देखील त्या ठिकाणी आम्ही मांडला की तुम्ही जे सल्ले देता ते केवळ विरोधी पक्षापुरता आहेत का? तुमचे मंत्री जर असं वागत असतील त्यांच्याकरता कुठलेही नियम नाहीत का? आणि मग इथेच येताना भीती का वाटते? बाहेर कार्यक्रम, सगळ्या मंत्र्यांचे कार्यक्रम चालले आहेत, पक्षांचे कार्यक्रम चालले आहेत, आणि जनतेच्या विषयावर ज्यावेळी चर्चा करायची आहे त्यावेळी मात्र सगळे बिलकुल कोरोना 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 करतात. अतिशय कोरोनाच्या नावाखाली पळ काढणं चाललं. केवळ 2 दिवस चर्चेला बजेटवर मिळणार आहे, तेवढ्या कालावधीमध्ये बजेटवर चर्चा होऊ शकते का? होऊ शकत नाही. कारण नियम असा आहे, खरा तर नियम असा आहे की बजेट मांडल्यानंतर 6 दिवसांनी, अनेक वेळा आपण तो 3 दिवसापर्यंत कमी करतो, त्याच्यावर पहिल्यांदा जी मोठी चर्चा आहे ती जनरल चर्चा होते. ती जनरल चर्चा झाल्यानंतर बजेट खातेवाईज करावं लागतं, प्रत्येक खात्याला आपल्या मागण्या मांडाव्या लागतात. या सगळ्या मांडण्या मांडल्यानंतर एकत्रितपणे या मागण्यांचं विनियोजन विधेयक होतं आणि त्या विनियोजन विधेयकानंतर बजेट पास होतं. आता हा मागण्यांचा जो विषय आहे, जो संवैधानिक आहे, तोच उडवून लावलेला आहे. केवळ जनरल चर्चा बजेटवर करायची, खातेवार चर्चा करायची नाही. कारण खातेवार चर्चा झाली तर प्रत्येक खात्याची चिरफाड त्या ठिकाणी होईल आणि काय चाललेलं आहे, कुठला भ्रष्टाचार चालला आहे हे पूर्ण त्या ठिकाणी बाहेर येईल. म्हणून अक्षरशः या ठिकाणी पळ काढलेला आहे. कालावधी कमी केलाय का? संजय राठोड प्रकरणामध्ये विरोधी पक्ष आक्रमक राहील? 100% असं आहे की राठोडांचं प्रकरण असो की इतर मंत्र्यांची प्रकरणं असो की इथले भ्रष्टाचार असो, या सगळ्या गोष्टींवर आणि विशेषतः शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, वीज कापण्याचे मुद्दे आहेत, याच्यावर प्रचंड आक्रमक विरोधी पक्ष राहील. आणि आपल्याला त्यावेळेस उत्तरं देता येणार नाही, कारण मागच्या काळात आपण काय बोललो आणि आता आपण नेमकं काय वागतोय हे सगळं आपलं उघडं पडेल, हे सरकारला लक्षात आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी हा कालावधी कमी केला. अधिवेशन जवळ वाढताना दिसतात. पुन्हा एकदा तुम्ही मागच्या बैठकीच्या दरम्यान म्हणलं होतं की 25 ला जर शासनाने असं केलं, सरकारने असं केलं तर तेच म्हणावं लागेल. मंत्री पॉझिटिव्ह येतात, राजकीय दौरे होतात, शक्ती प्रदर्शन होतं, मात्र अधिवेशन होत नाही. हाच आमचा खरा मुद्दा आहे. आणि सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की निगेटिव्ह प्रेशर आता तुम्ही तयार केला, मग आता भीती कशाची आहे? कुठलंही टेंडर न काढता या ठिकाणी विधानमंडळामध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार केलं, त्या ठिकाणी त्याचे सगळे इक्विपमेंट लावले, मग आता अडचण काय? आता का बरं त्या ठिकाणी अशा प्रकारे अधिवेशन गुंडाळलं जात आहे? सरकारजवळ कुठलंही त्याचं उत्तर नाही आहे. कोरोनाच्या नावाखाली अधिवेशन छोटं केलं जातं असं आमचं काय? निवडणूक होणार आहे, त्याला बघून विधानसभा अध्यक्षपदा निवडणूक होणार. प्रश्न असा आहे की असं सांगितलं जात आहे की सरकारला चिंताही आहे की काही मंत्री किंवा आमदारांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि नंबर कमी झाले, तर ती चिंताही एक विषय आहे का? नाही, ही शक्यता देखील असू शकते की सरकार कुठेतरी आपल्याच आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरलेलं आहे आणि त्यामुळे अध्यक्षाच्या निवडणुकीत आपलं काही वेगळं होईल का असं देखील त्यांना कदाचित वाटत असावं, म्हणून त्यांनी
अध्यक्षाच्या निवडणुकीचा विषयच आणलेला नाही अजेंडा, तो अजेंडावरच नाही. जिल्हानिहायच्या आढावा बैठका अर्थमंत्र्यांनी घेतल्या होत्या. त्या जिल्हानिहाय अर्थ बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांना जास्त निधी आणि काँग्रेसच्या जिल्ह्यांना कमी निधी दिली अशी तक्रार काँग्रेसच्या मंत्र्यांनी काल मुख्यमंत्र्यांनी. हे सगळं मिलीजुली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे मिलेजुले आहे. हे सगळे मिळून या ठिकाणी सगळं करतायत. सगळा जो काही गैरकारभार चाललेला आहे सगळ्यांचा एकत्रित आहे. भ्रष्टाचार सगळा एकत्रित आहे. त्यामुळे हे दाखवण्याकरता फक्त सत्तेचे लचके कोणाला किती मिळाले याकरता या सगळे भांडण आहेत, बाकी काही नाही आहे. या ठिकाणी जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काही घेणं देणं नाही. तुमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आम्ही याच्यावर विरोध मत नोंदवलेला आहे. आम्ही वॉकआउट केलाय. अधिवेशनामध्ये जे कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये जे आयुध आमच्याकडे असतील त्या आयुधांचा वापर करून जनतेचे प्रश्न आम्ही आक्रमकपणे त्या ठिकाणी मांडू आणि सरकारला निश्चितपणे त्या ठिकाणी उत्तरं द्यायला भाग पाडू. असं आहे की अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कुठलाही कार्यक्रम सरकारने दाखवलेला नाही. कुठलाही कार्यक्रम दाखवलेला नाही. अधिवेशनाचा कार्यकाळ काय ठरलाय? अधिवेशनाचा कार्यकाळ हा पहिला आठवडा आणि दुसऱ्या आठवड्यात बजेट आणि दोन दिवसात त्याच्यावर चर्चा एवढाच आहे. देवेंद्र जी आपने वॉकआउट किया है, क्या मुद्दे थे और किन चीजों को लेकर? देखिए मैंने बहुत स्पष्ट रूप से हम लोगों ने सरकार को यह कहा कि कोरोना के नाम पर आप जो अधिवेशन को छोटा करने की कोशिश कर रहे हो, आपके मंत्री 10,000 लोग लेकर जाते हैं, आपके अलग अलग मंत्रियों के बड़े बड़े सम्मेलन होते उसमें हजारों लोग आते, वो उनके साथ में बड़े बड़े भाषण करते और अधिवेशन में आने के लिए कोरोना का डर क्यों है भाई? तो ये कोरोना के नाम से अधिवेशन नहीं लेना इस प्रकार की जो नीति है एक प्रकार से पलायनवाद है. अधिवेशन लेने से सरकार डर रही है. जनता के सवालों का जवाब ये सरकार नहीं दे सकती. राज्य में जो अनाचार दुराचार और भ्रष्टाचार चल रहा है उसके ऊपर जनता की जवाबदेही ये सरकार नहीं करना चाहती. इनके मंत्रियों के जिस प्रकार के प्रकरण बाहर आ रहे हैं उससे सरकार भागना चाहती है और इसलिए ये सरकार अधिवेशन को यहां पर नहीं लेना चाह रही है. हमने इसका निषेध किया है, इसका विरोध किया है और हमने बिजनेस एडवाइजरी कमेटी जो है उसमें से हम लोगों ने बहिर्गमन किया. देवेंद्र जी शरद पवार आणि मुख्यमंत्री नाराज आहेत असं म्हटलं जातंय, तरी पण संजय राठोडांचा राजीनामा होत नाही, खरंच नाराज आहे? नाराजीच्या केवळ बातम्या सोडल्या जातात, काही नाराजी वगैरे काही नाही. नाराजी असती तर आतापर्यंत कारवाई झाली असती. कोणाची नाराजी वगैरे नाही आहे, सगळी मिलीजुली सरकार आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं नो वन किल्ड जेसिका हा सिनेमा आला होता त्याप्रमाणे पोलीस याच्या संदर्भात वागतायत. कुठली चौकशी त्याच्यात होत नाहीये. कायद्याचं राज्य आहे कुठे? आणि छोट्या छोट्या गोष्टीवर बोलणारे आमचे गृहमंत्री याच्यावर मात्र बोलत नाहीत, याच्यावर काय तपास झाला सांगत नाहीत किंवा पोलिसांना विचारत नाहीत. त्या सीडीतला आवाज कोणाचा आहे याच्यावर ते बोलत नाहीत. त्याच्यामुळे हे अतिशय स्पष्ट आहे. हे या बातम्या हे नाराज आहे. कोणी नाराज बिराज नाही, सगळं आलबेल आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने हे जे काही चाललं आहे ते आशीर्वादानंच चाललेलं आहे. चिखलदरा भागात सकाळी त्या घटनास्थळी गेल्या होत्या. पोलिसांनी मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.